कोल्हापूर शहरातील पस्तीस कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेश प्रक्रिया आज केंद्रीय समितीकडून पूर्ण करण्यात आली गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रवेशाचा कट ऑफ तीन टक्क्यानं वाढलाय अशी माहिती शिक्षण सहसंचालक सुभाष चौगले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यंदा शास्त्र शाखेबरोबरच वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांची अधिक पसंती असल्याचं दिसून आलं दरम्यान मराठा आरक्षण कोट्यातील एक हजार दोनशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश देण्यात आलाय असंही चौगले यांनी स्पष्ट केलं सन दोन हजार नऊ दहापासून कोल्हापूर शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे प्रवेश केंद्रीय प्रवेश पद्धतीनं देण्यात येतात या प्रवेश प्रक्रियेचं नियंत्रण शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून केलं जातं यावर्षी दहावी परीक्षेचा निकाल उच्चांकी लागल्यामुळं अर्थातच अकरावी प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून घेण्यात आली होती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असतानाच नऊ सप्टेंबर रोजी राज्यातील मराठा आरक्षण अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली त्यातून मार्ग काढत केंद्रीय प्रवेश समितीनं आज अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली याबाबतची माहिती शिक्षण सहसंचालक सुभाष चौगले यांनी आज पत्रकारांना दिली कोल्हापूर शहरातील पस्तीस कनिष्ठ महाविद्यालयातील कला शास्त्र आणि वाणिज्य शाखेतील एकूण प्रवेश क्षमता चौदा हजार सहाशे ऐंशी इतकी आहे तर ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश समितीकडे बारा हजार सहाशे एक्क्याण्णव अर्ज आल्यामुळे पहिल्या टप्प्यात सर्वच विद्यार्थ्यांना विनासायास अकरावी प्रवेश मिळाला गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रवेशाचा कट ऑफ तीन टक्क्यांना वाढून तो त्र्याण्णव टक्क्यावर गेलाय अशी माहिती शिक्षण सहसंचालक सुभाष चौगले यांनी दिली जर आपण या वर्षीचा सायन्स आणि इंग्रजी माध्यम वाणिज्य या शाखेचा कट ऑफ पॉईंटचा विचार केला तर आम्हाला असं लक्षात येत आहे की गेल्या वर्षीच्या कट ऑफ पॉईंटपेक्षा या दोन्ही शाखेमध्ये इंग्रजी माध्यम वाणिज्य शाखा आणि सायन्स uh, शाखा याच्यामध्ये हा जो कट ऑफ पॉईंट आहे हा कट ऑफ पॉईंट अडीच ते तीन टक्क्यापर्यंत निहाय वाढलेला दिसून येतो आहे पण शैक्षणिक वर्ष वीस एकवीसमध्ये पहिल्यांदाच असं पाहायला मिळालेलं आहे की वि विज्ञान शाखेपेक्षा वाणिज्य शाखेला इंग्रजी माध्यमाला मेरिट हे ओपनचं जास्त लागलेलं ला आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की विद्यार्थ्यांचा कल हा इंग्रजी माध्यम वाणिज्य शाखेकडे वाढत आहे यंदा विज्ञान शाखेबरोबरच वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांशी अधिक पसंती असल्याचं दिसून आलंय तर मराठा आरक्षण प्रश्नी निर्माण झालेल्या पेच प्रसंगावर सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या निर्णयाच्या अधीन राहून मराठा आरक्षण कोट्यातील एक हजार दोनशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश देण्यात आलाय अशी माहिती चौगले यांनी दिली ई बी सी संवर्गामध्ये आमच्याकडे बाराशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला होता ह्या बाराशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांना आम्ही सिस्टीममधून ॲटो कन्वर्ट खुल्या संवर्गामध्ये केलेला आहे आणि मग ही पहिल्या फेरीमधली जी काय गुणवत्ता यादी आहे ही गुणवत्ता यादी आम्ही डिक्लेअर केलेली आहे काही तांत्रिक कारणामुळे जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले अशा विद्यार्थ्यांना सुद्धा लवकरच प्रवेश देण्यात येणार आहे एकही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही चौगले यांनी दिली यावेळी डॉक्टर प्रशांत नागावकर उपप्राचार्य टी के सरगर राजेंद्र कोळेकर रवींद्र पोरलेकर विकास पाटील यांच्यासह केंद्रीय प्रवेश समितीचे सदस्य उपस्थित होते